भंडाऱ्याच्या मोहाडी तालुक्यातील मुंढरी येथील वैनगंगा नदी पात्रात अवैधरित्या रेती चोरी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली असून 60 ट्रॅक्टर, एक पोकलँड रेती भरलेला ट्रक, एक अर्धवट भरलेला ट्रॅक्टर असा एकूण 72,04,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. वाळू चोरीची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती, त्यानुसार 3 पथक तयार करून ही कारवाई करण्यात आली असून ट्रॅक्टर आणि पोकलँड चालक मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. माननीय पोलीस अधीक्षक लोहित मतानी सर यांना माहिती प्राप्त झाली की मुंढरी गावातील वैनगंगा नदी पात्रामध्ये पोकलँडच्या सहाय्यानं काही रेती चोर हे रेती चोरत आहे. अशी माहिती प्राप्त झाल्यानंतर पावसाळ्याचे दिवस, येणारा पाऊस आणि त्या ठिकाणी असणारं रेतीमत याची संख्या याची सर्व शहानिशा करून माननीय पोलीस अधीक्षक लोहित मतानी सर, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर काकडे साहेब, उपविभाग पोलीस अधिकारी श्रीराम सर यांच्या मार्गदर्शनाखाली 3 पथक तयार करण्यात आली. या पथकामध्ये मोहाडी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक दूध कावरा साहेब यांच्यासोबत पोलीस हवालदार भंगाडे आणि पोलीस कॉन्स्टेबल सपकाळे असं एक पथक, त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक डोंगरे साहेब यांच्यासोबत पोलीस हवालदार खापर्डे आणि पोलीस कॉन्स्टेबल कातोरे आणि प्रत्येक पथकासोबत एक एक गाडी आणि एक एक चालक. तर त्या चालकामध्ये पोलीस कॉन्स्टेबल चालक पोलीस कॉन्स्टेबल कुल्लडकर आणि चालक पोलीस हवालदार उपरकर अशी 2 पथकं होती. तिसरं पथक माझ्या याच्यामध्ये असे माझ्या नियंत्रणाखाली एक पथक तयार करण्यात आलं. अशा 3 पथकाच्या 3 पथक तयार करून माननीय लोहित मतानी सर यांनी ठरवलेल्या नियोजनाप्रमाणे 3 पथकांनी कारवाई करून मुंढरी गावातील वैनगंगा नदी पात्रामध्ये 7 ट्रॅक्टर, एक पोकलँड, एक ट्रॅक्टर रेतीने भरलेला, एक अर्धवट रेतीने भरलेला असा एकूण 71,04,500 रुपयाचा माल जप्त करण्यात आलेला आहे. सदर माल जप्त केल्यानंतर सदर ट्रॅक्टर चालक, ट्रॅक्टर मालक, पोकलँड चालक आणि मालक यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 3(2)(3)(5) प्रमाणे गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक डोंगरे पोलीस स्टेशन कर्डी हे करीत आहेत.